वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज आलो आहे वर्सोवा कोळीवाडामध्ये. तर आज नारळी पौर्णिमा सण आहे 2024. तर वर्सोवा गावात आलो आहे, तर आपण जाऊया. मध्ये खूप सारं त्यांचे आउटफिट वगैरे खूप बघायला भेटणार आहे. त्यांचा आता नारळ निघेल थोड्याच वेळात, तर आपण जाऊया मध्ये. तर हा ब्लॉग पूर्ण लास्टपर्यंत आता हिस्ट्री सांगायची तर असं, कोळी आपण म्हटलं की कोळी म्हणजे कसे दर्याचे उपासक आहे, दर्याची पूजा करतो, म्हणजे आम्ही निसर्गाची उपासना करणारे लोक आहोत. तर आमचं फिशिंग म्हणजे आमचं ट्रॅडिशनल ऑक्युपेशन आहे. आमच्या पूर्वपाल म्हणजे आमच्या पूर्वजांपासून हे ट्रॅडिशन आहे, कल्चर आहे, तर आम्ही फॉलो करतो. मग आता फिशिंग म्हटलं तर कसं असतं की 2 महिने फिशिंगला बॅन असतो. 2 महिने म्हणजे पावसाळी महिने. त्यावेळेस एकतर समुद्राला काय असतं, मोठं वादळ तुफान आलेलं असतं, सायक्लोन असतात. आणि दुसरं कारण असं आहे की ते प्रजननचा काळ असतो, म्हणजे हंगामाचा पिरियड असतो, ब्रीडिंग सीझन असतो फिशचा. बऱ्याच सगळ्याच फिशचा नाही पण बऱ्याच प्रकारचा. म्हणून 2 महिने फिशिंग हे बंद असतं. मग त्या निसर्गाचं जे चक्र आहे, जे नेचरचं सायकल आहे, त्याला रिस्पेक्ट म्हणून आमचा कोळी बांधव देखील 2 महिने पाण्यात जाण्यापासून स्वतःला आवरतो. म्हणजे या समुद्राने जे आम्हाला वर्षभर दिलेलं आहे, जे खनिज आम्ही त्याला दर्याचा धन म्हणतो, तर ते दर्याचं धन त्याची बरकत व्हावी, बरकत म्हणजे ते जास्त वाढावं पाण्यात, म्हणून आम्ही जे 2 महिने आहे त्यांचं फिशिंग स्टॉप करतो, म्हणजे मेच्या एंडिंग पर्यंत. पूर्वी कसं होतं की आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट तारीख द्यायची की 15 ऑगस्ट किंवा नारळी पौर्णिमा, जे लवकर येईल त्यावेळेस तुम्ही फिशिंग चालू करू शकता. पण आता काय झालेलं आहे की महागाई वाढलेली आहे, लोकांचं जीवनशैली थोडी बदलत चाललेली आहे, तर त्या महागाईला त्या इन्फ्लेशनला खोट करण्यासाठी गव्हर्नमेंटने मुभा दिलेली आहे आपल्याला की तुम्ही 31 जुलै पासून मासेमारी सुरू करू शकता. परंतु गव्हर्नमेंट यांचं एक म्हणणं आहे की असं न करता पूर्वी जे होतं तसंच जीवनचक्र चालू राहिलं पाहिजे. कारण 2 महिने आपण जर समुद्राला आराम दिला तर त्याचं माशाचं उत्पादन वाढत जाईल आणि मत्स्य दुष्काळ जो होणार आहे त्यापासून आपलं रक्षण होईल. आता दुसरी गोष्ट, नारळी पौर्णिमाच का, तर नारळी पौर्णिमा किंवा श्रावण जसा जवळ येतो पौर्णिमेचा, त्यावेळेला काय होतं की समुद्र शांत होत जातो, पाऊस ओसरत येतो. मग दर्याराजाला आम्ही नारळ अर्पण करून मानाचा त्याला आम्ही विनंती करतो की हे दर्या सागरा, हे जे काय तुझा वर्षाचा मानपाना आहे, आज आम्ही तुला करत आहे तुझा, आणि हे सोन्याचा नारळ किंवा हे मानाचा नारळ तू स्वीकार आणि आमच्या धंद्याला यश द्या, तू शांत हो. त्याच्यानंतर वाजत गाजत तुम्ही बघू शकता आपले कोळी बांधव सगळे तयार होऊन जोशात, लहानांपासून मोठे वयस्कर मुलं आता तुम्ही बघाल रॅलीमध्ये, सर्व आनंदात एकत्र येतात, बँड वाजतात आणि सर्वजण आपले नारा घेऊन समुद्राला. थँक्यू.
शकता आपण आलेलो आहे समुद्रावर. आता नारळ आहे तो विसर्जन होणार आहे. पूर्ण गावातून फिरून नारळ आणला आहे. माझ्या पाठी तुम्ही बघू शकता तिथं नारळ वगैरे विसर्जन करणार. तर मी तुम्हाला दाखवतो पुढे काय होतं. मंडळ, आज मी वर्सोवा कोळीवाडा इथे आलोय. तर आज आपला सण आहे नारळी पौर्णिमेचा आणि खूप उत्साहाने साजरी करतात. आणि माझ्यासोबत आहे वेसावकर आपले, तर त्यांना विचारूया त्यांचा सण दिलो कसे साजरी करत आहेत त्याबद्दल तुम्ही काय माहिती द्या. नारळी पौर्णिमा हा सण ऍक्च्युली हा आता मांडवीगेली कोळी जमातीचा 9 वर्षाने आलेला आहे. 9 वर्षाने आल्या कारणाने जो उत्साह आहे प्रत्येक सभासदाच्या मनामध्ये तो तुम्हाला दिसतच असेल. आणि आमच्या एरियामध्ये गेलं तर मंदिरापर्यंतची जी सजावट आहे त्याने तुम्हाला दिसून येईल की मांडवी गल्ली कोळी जमातीचा जो जोश आहे तो एकदम हर्ष उल्हासाचा आहे. आणि हा नारळी पौर्णिमा सण याची आम्ही 9 वर्षाने आतुरता होती. आमची ती दहीहंडीची म्हणजे या वर्षीचा उपक्रम आहे आमचा दहीहंडी फोडीचा मांडवी कोळी जमातीचा. हा आम्ही 9 वर्षाने वाट बघतो. तो आता आला आणि तो जोशात जोराने आणि एकदम जल्लोषाने साजरा होणार आहे. आणि त्याची सुरुवात आजच्यापासून झाली. आणि आज सागर राजाला आम्ही साकडे घालणार आहोत की जे काय जे आपण नारळ अर्पण करतो नारळाचा उद्देश म्हणजे काय जे विघ्न असतात ते दूर करणं. मग आमच्या मच्छीमारांसाठी जे विघ्न आहेत तो उत्थांग जो लाटाने भरलेला सागर आहे त्याला शीतल करण्यासाठी आणि सर्वांना मासे भरभरून मिळण्यासाठी आम्ही त्याला आव्हान करणार आहोत आणि त्यांचं नारळ म्हणून त्यांना श्रीफळ अर्पण करणार आहोत. त्यासाठी नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गोविंदा गोविंदा. तुम्ही बघू शकता हा अशा प्रकारे इथे साजरी केला जातो हा नारळी पौर्णिमा. धन्यवाद. इथे बघू शकता तुम्ही सर्वांनी आउटफिट त्यांचे मस्त घातल्या त्यांच्या लुक मध्ये मस्त मस्त जे त्यांचे लुक. धन्यवाद. Let's go.
ऐकू शकता आता नारळ आहे तो निघाला समुद्रासाठी, नारळ मांडवी गल्लीचा आहे आणि समुद्रासाठी निघाला आहे. आता पाण्यामध्ये विसर्जन करणार.